12 धावा 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. हवेचा जो तो डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला लेफ्ट हँड बॅटरला खूप मोठ्या प्रमाणात वाहत असताना पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार तर केलाय, सरळ साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू अदळतोय आमच्या लाडक्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी आणि ब्रँड ऑफ कमारे अनुराग चव्हाण कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. 6 बॅट चेंज केली जाते त्या ठिकाणी, फ्रोज आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा. गोलंदाज आहे हेमंत, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतो. अप्रतिम डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडू निघून जाईल. जयेश पुढे सरसावतोय, तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती मोफास 11 वसे फाटा या संघाची, जाऊन पोहोचते फलकावर 19 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत हेमंतचे 5 चेंडूचा खेळ झालाय. सेकंड ओव्हर P2 पॉवर प्ले दुसरं या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रथम कॉलवर चेंडू होता, मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. बॅटचा टॉपिक लागला होता, बराच वेळ हवेत चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक, मिड ऑफचा क्षेत्रक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आणि या षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली फलंदाजी रणनीती यावेळेला पाहायला मिळते. घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 21 लॉस ऑफ 1 विकेट, मोफास 11 वसे फाटा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. तिसरे षटक महेंद्र भोईर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतात. प्रदत जुडे आहे मैदानाच्या आतमध्ये, किरण भोईर सारखा खेळाडू आपण पाहू शकता, सातत्याने चांगला क्रिकेट हाताळत आहेत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता, चेंडू हवेत होता आणि अशा प्रकारे चेंडूला मात्र पाठलाग करतायत. तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. सतीश राजभरच्या बॅटमधून येत आहेत 2 आणि संघाला घेऊन जात आहेत या ठिकाणी 23 या धावसंख्येवर. 23 ही लढत पाहायला मिळते. एका साईडला वसई तालुक्यातून संघ पाहायला मिळतो तर एका साईडला पालघर तालुक्यातून संघ आपण पाहू शकता. पालघर जिल्ह्याचे हे दोन्ही संघ आमने सामने आपण पाहत आहेत. खूप सुंदर लढत, लगातार 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक आदरणीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, हवेच्या अगेन्स्ट खेळलाय, अर्थातच चेंडू मात्र या ठिकाणी सुटलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल, पाहता पाहता सतीश राजभर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि गोड शब्द त्या कानावर जात असताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाच्या. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. पहिल्या सेमी फायनलचा सामना रंगतोय. पुन्हा एकदा महेंद्र भोईर आपल्या गोलंदाजी मार्क वर येईल सतीश राजभर समोर. यावर स्विचचा फटका जरूर होता, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि पुन्हा एकदा ती चुकी पाहायला मिळते. आज चेंडूचा पाठलाग सोडत नाहीये जयेश या क्षेत्ररक्षकाचा, कमरेवर हात देतायत परंतु यावेळेला मात्र थोडस कॉन्फिडन्स लूज होतोय. इथे मात्र खऱ्या अर्थानं कॉन्सन्ट्रेशनची गरज खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय 27 या धावसंख्येवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग करतोय, कलात्मक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल,
तत्पूर्वी मात्र सिंगल मेल गणेश उत्स्फूर्त आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ मात्र या वेळेला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिला उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. उलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली होती. अफ्रोज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत नाहीये. महेंद्र भोईरने केलेली होती फेकी आणि धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. 28 वर जाऊन पोहोचले गेले. या षटकामध्ये धावा थांबवल्यात. जरी एक चौकार आला मात्र चौकार आलेला नाहीये. यावेळेला 3 वेळा दुहेरीच्या माध्यमातून आपण पाहू शकता धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुरेख कलात्मक फटका मनगडाचा वापर केलाय. चेंडू अफ्रोजच्या बॅट मधून निघून जाईल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जरूर क्षेत्ररक्षण करतायत. प्रवीण भोईर मात्र त्या ठिकाणी फेकी करतील. तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळतील अफ्रोजला 3 धावा आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10.33 सरासरीने 31 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. आई सत्वाची पाटोली गावाला, आई सत्वाची पाटोली गावाला, या पाटोली गावाला आधी वंदितो वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. वेलकम बॅक. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10.33 सरासरीने 31 या धावसंख्येवर. मोफास इलेव्हन वसईफाटा या संघाची स्थिती. पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सुंदर पार्टनरशिप केली आणि पार्टनरशिप करत असताना धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. जबाबदारीने खेळ या वेळेला बुद्धिमत्तेचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण हा खेळ आहे शांत डोक्याचा, हा खेळ आहे बुद्धीचा, हा खेळ आहे तुम्हाला मात्र जरूर बाळाच्या जोरावर. आपण सातत्याने क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतात. कुशल नेतृत्वावर क्रिकेटमध्ये आज गाजलेत खेळाडू. स्विचिटचा फटका करण्याचा प्रयत्न होता, माणस होता, कारण प्रवीण भोईरकडे ते मात्र तेच तर्रारचे चेंडू पाहायला मिळतात. टॅलेंट आहे, ठस ठसून भसलंय भरलंय ते टॅलेंट मात्र प्रवीण भोईरच्या माध्यमातून. आणि फलंदाजाला मात्र ज्याने जरूर दांडी गुल करत असताना फलंदाजाला परतीचं तिकीट मिळवून दिलंय डगआउटच्या दिशेने उच गोलंदाज. त्यावेळेला खोलवर चेंडू होता, स्टेप आउट झाला. ऑन साईडला कलात्मक फटका, गणेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल फक्त तिथे सिंगल डीप मिडविकेटला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. क्रिकेट हाच आमचा धर्म, क्रिकेट हाच आमचा श्वास, क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. सरळ बॅटने कळला गेला आहे, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. पुन्हा एकदा मात्र आज अमरदीप स्टार जलसार संघाने फार चुका केल्यात. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आज झेल सोडण्याचा दिवस आहे की काय असं आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 33 रन्स, 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना प्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलाय. गॅप मध्ये आहे हेमंत 100. या वेळेला चेंडूला स्टॉप करतोय. ब्रिलियंट फिल्डिंग, अतिशय चांगलं या वेळेला क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यामध्ये यश मिळवलंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेची गोष्ट. आपल्या मनामध्ये बाहेरचं काहूर काय चाललंय हे काढून टाका, मात्र क्रिकेटच्या मैदानात काय चाललंय ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला खोलवर चेंडू होता, स्टेप आउट होऊन मात्र ब्लॉक करण्याच्या ऐवजी मात्र गोलंदाजाला यावेळेला आपण पाहू शकता उत्तर दिलं.
हा ना करता करता गणेश आणि प्रवीण भुईर मध्ये थोडीशी टक्कर होते आणि तिथे रिलॅक्स होत असताना थोडेफार प्रवीण भुईर आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 34 या धावसंख्येवर 36 धावा 36 रन्स. तुमचं कॉलिंग खूप महत्वाचं असतं, जसं फलंदाजांमध्ये कॉलिंग तसं क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग. मी चेंडूवर येतो, मी कॅरी करतो, थोडंसं फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानी त्या आतमध्ये उपलब्ध करायचं आहे. जतीन किनी त्या ठिकाणी जातील, प्रथमोपचार खूप महत्वाची भूमिका. थोडस कॉलिंग या वेळेला मात्र जरूर झालं नाही. नुकतीच गेल्याच वीकमध्ये एक स्पर्धा पार पाडली गेली मोहल्ला क्रिकेट क्लबच्या माध्यमातून MHB अर्थातच बोरिवलीच्या त्या विभागामध्ये आणि सुंदर उत्तर विभागामध्ये आपण पाहू शकता उत्तर मुंबईमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. पोलिसांच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पाडली गेली नंदू पाटील यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर साजिद गुलजार यांच्या माध्यमातून आणि त्या मैदानात सुद्धा अशाच प्रकारची खूप मोठ्या प्रमाणात टक्कर झाली होती दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. आमने सामने आले आणि खाली कोसळला अक्षरशः क्षेत्ररक्षक, परंतु डॉक्टरची टीम असल्या कारणाने मात्र त्याला कोणत्याही प्रकारची मोठी इजा होऊ शकली नाही. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्सची यावेळेला जरूर आपण पाहत आहेत उपलब्ध करून दिले गेले नेहमीच भगवानजी पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. मेडिकल किट आपण हे सातत्याने पाहत आहेत, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेला मंडप जे डेकोरेटर्स आहेत गेलाही मंडप डेकोरेटर्स नावजे संदीप पाटील नावजे व जनरेटरची व्यवस्था केली त्यांचं खूप धन्यवाद. कॅन्टीन व्यवस्था केली काळूबाई किशोर साने रमेश पाटील बंधू दुपारचे जेवण झणझणीत भोजनालय साखरे राजश्री पाटील निभा पाटील वैशाली पाटील ललिता पाटील या सर्व महिला भगिनींचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. टेम्पो व्यवस्था प्रताप कुवर मसरोली विक्रमगड यांनी मात्र केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा थँक्यू. या वेळेला मात्र 20व्या नंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग ग्रेट शॉट सुपर टायमिंग सतीश राजभर इज वन ऑफ फायर चौकार एक विराचषक सनसनाटी चौकार. चार षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या जवळजवळ 9 आणि चार षटकांमध्ये 40 धावा आतापर्यंत 10 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजून 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. सतीश 31 धावांची खेळी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर अशा वातावरणात हवेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात आता मात्र पाहायला मिळतो कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे. आदरणीय नरेशजी पाटील साहेब आज शेवटच्या दिवसामध्ये डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मात्र व्यासपीठावर येताना पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चार षटकांमध्ये 40 10 सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेली. मुराद खान बाद झाल्यानंतर मात्र एफरोज आणि सतीशच्या बॅटमधून स्पेशली खूप मोठ्या धावा येताना पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. दोन संघांमध्ये अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन हात करेल अद्विक 11 मनोर या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन 12 चेंडू फेकल्यानंतर हाताळल्यानंतर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यावेळेला एफरोजचा हा फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावन करता आणि राकेशजी पाटील यांचं षटकाराने स्वागत 6. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 46 घरामध्ये पोहोचली गेले. अफलातून फटका होता यावेळेला परेशच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार अफरोज यावेळेला आपण पाहत आहोत.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र जयेश फ्रेम मध्ये आला होता, परंतु प्रयत्न चांगले होते, चेंडू मात्र यावेळेला तिथपर्यंत पोहोचला नव्हता, ट्राय चांगली केली गेली होती, कारण ट्राय ट्राय टिल यू सक्सीड, प्रयत्नांती परमेश्वर खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते, प्रयत्न जेवढे करतील तेवढे मात्र तुम्हाला यश सफलता नेहमीच मात्र तुम्हाला जरूर मिळेल। अगोदरच मनसुबा बनवला होता खेळण्याचा, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पर्यंत थोडासा स्विंग मिळतोय, पिंकेश त्या ठिकाणी थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय, धावांची गती स्थिरावली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 47 वर, चेंडू फेकून झाले ते तीन, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर परेशने स्वतःला यावेळेला सावरले, अतिशय दोन चेंडू व्यवस्थित हाताळले, बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला डिरेक्ट हिट आणि अफ्रोजला यावेळेला परतावं लागेल, बॅक टू द डगआउट, नवीन फलंदाज सलमान खान एक वेगळ्याच पद्धतीने बॅट पकडण्याची त्याची शैली आणि षटकार चौकारांची आतषबाजी करणारा खेळाडू सातत्यपूर्ण पाहायला मिळतो, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन। आई एक विहीरा तारले डोंगरची माऊली, 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 आई तू बेची तू साऊली साऱ्या भक्तांची कुल स्वामी, आई तू बेची तू साऊली साऱ्या भक्तांची कुल स्वामी, आई एक विहीरा तारले डोंगरची माऊली, आई धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 वर, 47 या धावसंख्येवर पाहायला मिळते 47 धावा, आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते जवळजवळ चार चेंडूचा खेळ झालाय, शेवटचे दोन चेंडू शेष, यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय, जयेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, गुड फिल्डिंग, तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते, एकंदरीत 48 धावा, गुडलाईन स्पॉट वरून चेंडू हलकासा स्विंग मिळतोय, कारण जेव्हा मातीची खेळपट्टी असते तेव्हा तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते आणि त्याचाच पुरेपूर फायदा आता मात्र परेशने घेतला पहिल्या चेंडूच्या षटकारानंतर, मात्र आपण पाहू शकलात खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली, विलक्षण कामगिरी करत असताना, यावेळेला सतीश राजभरचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, गणेश त्या जेल खाली कोणती चुकी करणार नाही, ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये अप्रतिम सुरेख जेल टिपला गेला, फलंदाज या ठिकाणी बाद होताना सतीश राजभरच्या खेळीला पूर्ण विराम, तर आमच्या डाव्या साईडला या शामी यानावर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर उपस्थित झालेत जगनजी पाटील साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावर, एकविरा चषक साखरे 2023 हा थरार, मात्र पाहत राहा कुठेही जाऊ नका, ऐकत राहा डीजेला, सांग फलग मौले सांग फलग, सांग फलग मौले सांग फलग, थँक्यू डिझो, थँक्यू, वेलकम बॅक, धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते, एकंदरीत आपण पाहत आहेत 48 शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण भुईर, तर एका साईडला संघ खेळाडू पाहायला मिळतो, न्यू बॅटर शोएब खान अर्थातच सोयबा, फुटबॉलचं फार मोठं वेड परंतु क्रिकेटमध्ये अचानक त्याने पाऊल ठेवलं, तो शोएब खान आपल्याला पाहायला मिळतोय, ऑन साईडला खेळला गेला, खोदून काढला जातोय, ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता, हेमंत मात्र पुढे ससावेल, फेकी करेल, दिवेशच्या वरून फेकी केली आणि पिंकेश मात्र त्या ठिकाणी बॅकअप करण्यासाठी येतोय, सलमान खान स्ट्राईक एंड कडे येईल स्वतः, दोन धावा त्या ठिकाणी आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत, 50 कम्सअप धावांची गती स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचले गेले, मैदानासाठी जेसीबी राजू पाटील साहेब ट्रान्सपोर्ट साखरे यांनी सुद्धा खूप विशेष सहकार्य केलं, सकाळच्या सत्रात ते उपस्थित झाले, त्यांनी आर्थिक सहाय्य केलं या स्पर्धेला, नेहमीच रुपेजी पाटील सांगतात की त्यांचं सहकार्य असतं आणि तिन्ही समालोचकांसाठी कलागुणांना वाव देत त्यांनी मात्र कॅश प्राईज सुद्धा दिलं, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, खोलवर चेंडू होता समानला, मात्र यावेळेला आपण पाहतायत की मजबूर केलं होतं, ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होता आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51 धावा, पिच बनवण्यासाठी हँड रोलर जे वीर तानाजी पारगाव व्यासकडून
आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सलग 5 दिवस जेवणाची सोय माननीय श्री राजेश सिंग SRS इन्फ्रा नालासोपारा यांच्याकडून मात्र या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था करत असताना डीजे ऑपरेटर, समालोचक, पंच, गुणलेखक, पाटील नेटवर्क या सर्वांसाठी छास, लस्सी, हल्दीराम व सर्व सहभागी संघांना स्वीट पॅकेट श्री मनोज नरेश पाटील साखरे यांच्याकडून आपण पाहू शकता. पीच क्युरेटर म्हणून ज्यांनी पिंटू वजे, अभिषेक पाटील, निलेश पाटील, नकुल पाटील, मनोज पाटील, सुनील वजे, दत्ता पेंटर, रमेश भुयाळ, परत पाटील, विकी वजे, नाशिक पाणेरा, सुदाम पाणेरा, नरेश पाटील, एकवीरा बॉईज साखरे, नागदाय देवी क्रीडा मंडळ साखरे या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली प्राजक्ता वॉटर सप्लाय, जयवंत पांडुरंग पाटील साखरे, सनी किराणा देसर, धीरज ठाकूर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मात्र मोठा प्रहार जरूर केला गेला आहे, परंतु ऑफ साईडला चेंडू निघून येईल. गणेश पुढे सरसावतोय, चेंडूला फील करेल. तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 53 या धावसंख्येवर. सलमान खानला माहिती आहे की यावेळेला शोएब खान लेफ्ट हँड बॅटर आहे. एखादा कनेक्ट जर चेंडू झाला तर हवेच्या बरोबर बोलत बोलत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात की षटकार यावेळेला जरूर येऊ शकेल. पुन्हा एकदा धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. यावेळेला आपण पाहताय सलमान मात्र पुढे आले होते, परंतु व्हाईटचा इशारा पंचांकडून येत असताना संजय पाटील सर आणि धावांची गती 1+1 अशा 2 धावा येताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा 55 रन्स. मंगल कडक नाचून नाचून थकलेत, आराम करतायत, सावलीचा आसरा घेतायत. पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स स्वीप बॅटम करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता सलमान आज स्वतःहून सॅक्रिफाईस केलं. भरपूर वेळेनंतर मी सलमानला सॅक्रिफाईस करताना पाहिलंय, इतर वेळेला मात्र सलमान दुसऱ्या फलंदाजांना सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडतो, परंतु हवेचा झोत पाहता सलमानने स्वतःला सॅक्रिफाईस केलं आणि या वेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट जात असताना एक बिग विकेट गॉन. देहूल तम तम तई गई तुझा देहूल तम तम तई देहूल तम तम तय ग माऊले देहूल तम तम तय बरकत अली सय्यद नवीन फलंदाज. तर याच गावचे पोलीस पाटील सहदेव पाटील साहेब याकडे उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल प्रवीण भोईर. त्यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका शोएबाच्या बॅटमधून पाहायला मिळतो. शोएब खान मात्र एकदा वेगारे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेक येईपर्यंत कोणती मात्र यावेळेला जरूर आपण पाहू शकाल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे धावांची गती जर आपण पाहिली तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 56 56 रन्स. मुफास 11 वसेफाटा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, मानाची सन्मानाची स्पर्धा, अर्थातच एक विराचषक साखरे 2023. धावा फलकावर पाहायला मिळतात, चेंडू फुकून झाले आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे, थोड्याच वेळात मात्र दहिसर क्रॉस केलाय आणि आता थोड्याच वेळात एंट्री करतील यावेळेला आदरणीय मिलिंदजी काशीनाथकिनी, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा, एक लहान मुलांच्या गळ्यातले तावेत आणि आमच्या सुद्धा गळ्यातले तावेत बनले गेले. यावेळेला आपण पाहू शकताय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फरात च्या बॅट मधून येत आहेत 2 धावा आणि संघाला घेऊन जात आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता 58 रन्स आणि 59 रन्स टू विन असतील. 59 धावांचं लक्ष हे समोर असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जय महाराष्ट्र, शिवसेना, चिखलपाडा आणि अद्विक 11 मनोर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी एका साईडला आपण पाहतोय. फाद या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडा संघाचा कॅप्टन नानू
ला मी विनंती करेन की आपण लगेच यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 59 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याकडे सुद्धा लक्ष असेल. त्यापूर्वी आपण पाहत आहोत फर्स्ट एड ब्लॉकची व्यवस्था केली. प्रथमोपचार श्री गणेश मेडिकल दहिसर, प्रोप्रायटर निखिल पाटील, त्रिमूर्ती मेडिकल सफाळे, प्रोप्रायटर अमोल भरत पाटील गिराळे, त्यानंतर मातोश्री मेडिकल विरार फाटा, प्रोप्रायटर सुधीर पाटील साखरे. टी शर्ट ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलं, प्रवीण शेठ, शांताराम पाटील कोपर, वसई कशित कोपर, तुषार भगवान पामाळे टेंबोडे, समाजसेवक पालघर, गणेश चव्हाण मस्तानाका पालघर, महेशजी चौधरी हमरापूर वाडा, महेंद्र पाटील कुपरी वाडा, हितांश सागर गरत सफाळे पालघर, विकी पाटील उमरोळी पालघर, भूपेश गावड माकणे पालघर, एकविरा म्युझिकल ग्रुप साखरे, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. महेश प्रजापती यांनी सुद्धा एक दिवस मात्र आपण पाहतायत की छास मात्र थंड छास एक बॉक्स त्यांनी सुद्धा स्पॉन्सर केले होते, मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्त केले होते. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस टाइम असेल. आपण नाणेफेकीचं कौल त्या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच फार पूर्वी सुतेरी गँग हे नाव होतं, त्या सुतेरी गँगचं नाव ठेवलं ड्रीम बॉईज आणि प्रथमेश या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांची स्पर्धा येते 17, 18, 19. मनोजी पाटील 5,000 स्पर्धा आहे, परंतु लाईव्ह ती स्पर्धा कव्हर होणार आहे, म्हणजे लाईव्हचा खर्च जास्त आणि स्पर्धाचं. चला, युवा क्रांतीचे सन्माननीय सचिनजी वजे यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. युवा क्रांतीचे सन्माननीय सचिनजी वजे साहेबांच्या शुभहस्ते नाणेफेक करणार आहोत. दोन संघ आता एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत, एका बाजूला आद्विक 11 मनोर आणि एका बाजूला जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडा हे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर सचिनजींच्या शुभहस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला नागदाय देवी आणि एका बाजूला आई एकविरा. कॉल कोण करेल, चॉईस द्या. चला, अद्वैक 11 मनोर संघाचे कॅप्टन कॉल करतील. आई एकविराचा कॉल, आई एकविरा नाणेफेक जिंकलेली आहे अद्वैक 11 मनोर. दोन्ही संघच्या कॅप्टनला आपण द्या शुभेच्छा आणि आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराज म्हणू शकता. मनोर टीम डिसिजन काय आहे, फील्ड करेगी हम लोग. पहिला गेम बहुत अच्छा गया और अच्छी बॅटिंग देखने मिली, थोडा पॉझिटिव होगी टीम? हां, एकदम पॉझिटिव आहे. और ये टूर्नामेंट के बारे में कहना जाए तो खाने की सेवा दी जाती है, टी शर्ट भी अच्छी अच्छी आपको दी जाती है, तो क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट तो एक नंबर है, हमेशा एक ही नंबर होता है यहाँ पे. और आप एक नंबर के लिए आगे जाना पसंद करोगे? लेट्स सी. या ठिकाणी जय महाराज शिवसेना चिखलपाडा संघाला करायची आहे फलंदाजी. तर चिखलपाडा संघाने देखील या स्पर्धेमध्ये विशेष कार्य केलेलं आहे. पहिल्या सामन्यापासून आता हा जवळपास तिसरा सामना तुम्ही खेळले आणि तिन्ही सामन्यामध्ये मात्र एक चांगला टीम बॉन्डिंग पाहायला मिळाली. तर तुमच्या टीम बॉन्डिंगबद्दल काय सांगाल, तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंग युनिटबद्दल काय सांगाल, कुठला झोन स्ट्रॉंग आहे बॅटिंग की बॉलिंग तुम्हाला असं काय वाटते? बॉलिंग, बॉलिंग स्ट्रॉंग आहे. तर आपण हे मानता की तुमचं बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे, तर बॅटिंग सुधारण्यासाठी आपल्या चर्चाच रंगते, आपल्या प्रॅक्टिस सेशन होतात आपल्या मैदानामध्ये? हां, होते ना. 3-4 प्लेयर आमची बॅटिंग खूप चांगली आहे, 3-4 प्लेयर. आणि खूप महत्त्वाचे लीडरशिप, तर तुमच्या संघ लीड कोण करते प्रॅक्टिस सेशनच्या वेळी? तुम्हाला लीड कोण करते की तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करता? नाही, सर्व ग्रुपच प्रॅक्टिस करतो. ऑल द बेस्ट. चला, नाणेफेक जिंकले मरवणे, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा, जाऊया थेट कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत बहारुडीचा बहारदार आवाज सन्माननीय मनोजी पाटील. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स, स्टे ट्यून ऑन पाटील नेटवर्क्स. धन्यवाद मनीजी पाटील आणि प्रमोदजी शेडगिल सर, खूप खूप आभार. तर 59 धावांचं लक्ष समोर असेल. प्रवीण आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते.
दोन बैटर मे चार्ट मे अपने बढ़ा मिलता दोन पंच सज्ज झाले मिस्टर संजय पाटील एंड भवेश नायर तर गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्क वर सद्दाम गोलंदाज गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळतो 59 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आत मध्ये बघायला मिळतात सामन्याला सुरुवात होते दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय विजेता संघ अंतिम फेरीमध्ये बघायला मिळेल तर सद्दाम राईट आर्म ओवर द विकेट या वेळेला आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळतेय पहिल्या चेंडूवर गडी गारद होताना आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसताना आपल्याला बघायला मिळतोय काय घडतं मैदानाच्या आतमध्ये सन्नाटा आपल्याला एका बाजूने बघायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय सुरेख सुरुवात सद्दामकडून आपल्याला बघायला मिळाली या ऐकूया आपण एक सुमधुर गीत करितो वंदन करितो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला हिंदवी स्वराज स्थापन केलं लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं थँक्यू तर पिंकेश येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा सद्दाम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण पहिल्याच चेंडूवर खूप मोठा मासा जो जाळ्यात अडकलेला आहे प्रवीणच्या रूपाने मात्र पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली ह्या संधीचं सोनं करेल का उर्वरित पाच चेंडू आहेत या पाच चेंडूवर अटॅकिंग गोलंदाजी होईल का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल कडक मंगल मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतोय वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जबरदस्त लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळतोय मोफा सिलेवन वसेफाटा आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय तर अमरदीप स्टार जलसार या हा संघ आपण बघतोय फलंदाजी करताना दोन चेंडू आतापर्यंत झालेत एक गडी बाद झालाय दोन्ही चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतात तर सुरेख सामना आपल्याला बघायला मिळतोय रंगताना दोन संघांदरम्यान पुन्हा एकदा सद्दाम गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर द विकेट अवघडला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जोरदार अपील आपल्याला बघायला मिळते पंचांकडे पंचांचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत लेगबाईज आणि लेगबाईजच्या सहाय्याने मात्र एक धाव येताना पहिली धाव धावफलकावर आपण बघतोय अमरदीप स्टार जलसार या संघाची अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरेख सामना हवेचा झोत जर आपण बघितला तर मात्र डाव्या हाताचा फलंदाज डेमिड विकेटकडे षटकार मारू शकतोय पूर्णपणे हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला बघायला मिळते अप्रतिम पुन्हा एकदा सद्दाम हा गोलंदाज अवघडलेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र एच घेतली थोडीशी उचली होती चेंडूला आणि गडी बाद होती चार चेंडूंचा खेळ झालाय लेगबाईच्या सहाय्याने मात्र आपण बघितलं तर एक धाव आले म्हणजे काय सांगतील की दोन चार चेंडू आणि दोन गडी बाद झाले तर कुठेतरी बॅकफुटवर ढकललं गेलंय का जलसार संघाला नाही सद्दामची गोलंदाजी आपण परवाच्या दिवशी पाहिली तर एक चांगल्या दर्जाचा विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो या मैदानामध्ये वावरला आणि तोच सद्दाम जो त्या दिवशी मैदान सोडताना पाहायला मिळाला आज देखील तोच सद्दाम पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे जी अपेक्षा होती बॉलिंग स्ट्रॉंग आहे सलमान एक चांगला ऑप्शन आहे सद्दामने देखील चांगली गोलंदाजी गेल्या सामन्यामध्ये केलेली आहे तर हे जे 60 धावांचं लक्ष दिलंय जवळपास ते पूर्ण करताना थोडेसे नाकेने येऊ शकतात कारण प्रवीण आणि गणेश हे दोन फलंदाज ज्यांच्याकडे एक क्लास होता ते फलंदाज मात्र परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेत त्याचमुळे आतापर्यंत सद्दामने एकही धाव खर्च केली नाहीये विकेट दोन मिळवलेत आणि लेगबाईची धाव त्याच्या खात्यात जाणार नाही त्याचमुळे एक चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे सद्दामने नक्कीच आदरणीय संतोषजी गरज साहेब खानेवाड्यावरून या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या लाईव्ह टेलिकास्ट बघतायत ते आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्यांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच मिस्टर संतोषजी गरज अप्रतिम पुन्हा एकदा मात्र
पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अव्वलला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू तीन खेळाडू मात्र आलेत आणि झेल अचूक झेलला गेलाय. पहिल्याच षटकात मनीष पाटील सर आपण तर चला या ठिकाणी तीन धक्के बसलेले आहेत आणि सद्दामने अप टू डेट बॉलिंग कशी असायला हवी त्याचं खूप चांगलं उदाहरण पेश केलेलं आहे आणि त्याचमुळे प्रत्येक संघाचा फलंदाजीवर कल असतो पण या ठिकाणी गोलंदाजी हे देखील विशेषतः महत्वाची आहे आणि ती गोलंदाजी आता सद्दामची पाहायला मिळाले. अप टू डेट बॉलिंग तीन विकेट्स प्राप्त केलेत. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक पॉवरफुलचं षटक म्हटलं तर सर्वाधिक यशस्वी षटक म्हणता येईल. तर आगमन झालेलं आहे आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी बँका यांचं इथे शुभ आगमन होतंय. मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे. मिलिंदजी किणी आताच लहान मुलांसाठी मात्र थोड्याच वेळात आईस्क्रीमचं वाटप होईल आणि नेहमीच ते या स्पर्धेला मात्र आवर्जून भेट देत असतात. आग्रा प्रीमियर लीग असो बहाडोली प्रीमियर लीग असो त्यानंतर एकविरा चषक साखरा ही स्पर्धा असू दे कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा आपण त्यांना आमंत्रण दिलं तर ते मात्र आवर्जून येतात आणि येताना लहान मुलांसाठी गोड आईस्क्रीम मात्र इथे घेऊन येतात. बघा मिलिंद खेणी हे नेहमीच लहान मुलांचं विशेष आकर्षण राहिलेलं आहे कारण लहान मुला काय हवं असतो तर खाऊ तर लहान मुलांसाठी नेहमीच मिलिंद किणी खाऊ वाटप करतात आईस्क्रीम वाटप करतात त्याचमुळे मात्र लहान मुलं देखील रांगेत उभे आहेत शिस्तीचं प्रदर्शन लहान मुलं देखील दर्शवत आहेत. तर हे आहे मिलिंदावरचं प्रेम मिलिंद किणी यांच्यावरचं प्रेम. कार्य करता हा सुंदर नगद तुई पालकर जिल्ह्यावर कार्य करता हा सुंदर नगद तुई पालकर जिल्ह्यावर जशी चातक पक्षाला पावसाची चाहूल लागते तसेच लहान मुलांना आता मिलिंददादांची चाहूल लागलेली आहे आणि एका रांगेत लहान मुलं देखील वाट पाहतात मिलिंददादांची. हे आहे प्रेम आणि ही आहे ओळख मिलिंददादा केणी यांची लहान मुलांवरचं विशेष प्रेम आणि खूप चांगलं या ठिकाणी हे सुंदर व्यक्तिमत्व या परिसरामध्ये नेहमीच कार्यरत राहिलेलं आहे. आदरणीय सचिन आनंद पाटील गिरीधर स्वामी साखरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1000 रुपये आलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक यू सो मच. तर पहिलं षटक मेडल षटक आपल्याला बघायला मिळतोय लेगबॅकच्या सहाय्याने मात्र एक धाव आली केवळ एक धाव आणि तीन गडी बाद झाले काय जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सतीश आपल्याला बघायला मिळतोय डाव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू खराब चेंडूचे संकेत भवेश नायर सर आम्हाला दर्शवतात आणि एक अवांतर धावेमध्ये भर होते. आतापर्यंत दोन्ही धावा अवांतरच्या स्वरूपात मध्ये बघायला मिळतात. तिन्ही खेळाडू शून्यावर बाद झालेत. अमरदीप स्टार जलसार संघ म्हटलं तर फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे खूप खोलवर आहे परंतु गोलंदाज काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अव्वलला मात्र मोठा फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चार धावांसाठी चौकार. शिवसेना शाखा खरट तारा सांभाळी कर बर कार्य करता हा झुंजर नगद तुई पालकर जिल्ह्यावर कार्य करता हा झुंजर नगद तुई पालकर जिल्ह्यावर थँक्यू. तर आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा आदरणीय मिलिंदजी किणी साहेब मराठी बँका यांचं इथे शुभ आगमन होत आहे तर मी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करतोय. वेलकम सर. आपण आलात या स्पर्धेला खरोखरच चार चांद लागलेले आहेत आणि काय जबरदस्त झेल घेतला अप्रतिम. बघा लहान मुलांच्या चेहऱ्यावर मनीष पाटील सर प्रमोदजी किती स्मितास्य आहेत मिलिंदजींच्या येण्याने तर काय म्हणतील प्रमोद सर.
एक जबरदस्त रुबाबदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून चाचा नेहरू ज्यांना आपण पाहिलं की लहान मुलांचे खास करून चाचा नेहरू हे मात्र खूप आदर करायचे, तसंच मिलिंदजी किणी यांचा आदर करणारं हे चिमुरडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची कित्येक वर्ष मात्र आपण पाहतायत तर निस्सीम भक्त आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. वेलकम मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका, आपला सहर्ष स्वागत आहे. तर पहिला गडी बाद झाला शून्यावर, दुसरा एक वर, तिसरा एक वर आणि चौथा सहा वर, म्हणजे सहा धावसंख्येवर चार गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. थोडीशी बिकट स्थिती बघायला मिळते अमरदीप स्टार जलसार संघाची, परंतु या धक्क्यातून सावरेल का या दोन खेळाडूंवर मात्र सर्व मदार असेल. हेमंत आणि महेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. वेळेला आपण बघितलं तर आउटसाइड डी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न दिसतोय. तर राजेश सिंह साहब का भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, खाने की सुविधा उनके ओर से हमें उपलब्ध हुई, हम राजेश सिंह का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, धन्यवाद. सभी खिलाड़ी के ओर से उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. राजेश सिंह जी ऐसी सेवा देते रहिए और आजीविका का उत्साह बढ़ाते रहिए, धन्यवाद. या वेळेला आपण बघतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय चार धावा, आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचते दहा धावा. तर आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका या नावाने जास्तीत जास्त पालघर जिल्ह्यावर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि ते येताच क्षणी मात्र त्यांच्या खिशाकडे हात गेले आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख का आहे त्यांनी मात्र या ठिकाणी दाखवलं आणि त्यांच्याकडून भरीव देणगी 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. नेहमीच त्यांची ही अखंड सेवा सातत्याने कार्यरत असताना पाहायला मिळतात, एक स्वतः आयोजक म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या जावयांनी सुद्धा सांगितलंय मनोजी की आई चषक हे खराटताराच्या मैदानात लवकरच कमिंग सून एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी रुपेजी पाटील यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कंटिन्यूज मनोजी पाटील यांचा आवाज या ऐकूया या सामन्यामध्ये. थँक्यू सर. तर धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा आणि 10 या धावसंख्येवर मात्र पाचवा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. लेग बिफोर विकेट पायचीत पकडलं गेलं आणि पाच गडी बाद झाले 10 या धावसंख्येवर. मनीष सर काय सांगतील, स्थिती थोडीशी बिकट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चमत्काराला तितकंसं महत्व नाहीये, तुमच्या कर्तृत्वाला मात्र महत्व आहे. आणि या अगोदर आपण पाहिलं तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवला अमरदीप स्टार जलसार या संघाने आणि 59 धावा इतकं मोठं लक्ष होतं, पण हे जाणायला हवं होतं अमरदीप स्टारने की बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे पहिली 2 षटकं जर आरामात सावरून खेळली असते, विकेट वाचवले असते, तर पुढच्या 4 षटकांमध्ये ती एनर्जी मिळाली असती. पण पहिल्याच षटकापासून मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणतात क्रिकेटमध्ये जबरदस्तीला महत्व नाहीये, जबाबदारीला महत्व आहे, जबाबदारी विसरलेत. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली आपल्याला. जास्तीत जास्त उज्वेष्टीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाजाचा आणि हेच आपण बघतोय. 2 षटकांचा एक्युरेट खेळ कम्प्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 5 बाद 10. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. एक मिनिट पूजक. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेतील प्रेक्षक वर्ग, ऑनली पब्लिक, खेळाडूंसाठी नसेले प्राईज. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घ्या आणि 200 रुपयांची कमाई करा. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्या वतीने 200 रुपये बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतल्यानंतर 100 रुपयांचं कॅश प्राईज असेल. भगवानजी पाटील पारगाव मेडिकल प्रोप्रायटर यांच्याकडून आहे. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी जर साध्य केली कोणत्याही खेळाडूने तर मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. तर सध्या मिळते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण बघितलं तर पहिलं षटक मेडन हातलं होतं, त्यानंतर आपण बघितलं तर आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्याकडून आम्हा तिन्ही समालोचकांसाठी 500-500 रुपये आलेले आहेत, म्हणजे 1500 रुपये दिलेले आहेत. त्यांचा आम्ही खरोखरच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच मिलिंदजी किणी साहेब. आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा राजू पाटील, राजू रामचंद्र पाटील एक तरुण उद्योजक आहेत आणि पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे सचिव यांच्याकडून सुद्धा आम्हाला सकाळी 1500 रुपयाचं तिन्ही समालोचकांसाठी
एक प्राइज आलं होतं त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक यू सो मच. तर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सद्दाम. धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा धावफलकावर बघता तर 12 धावा झालेल्या आहेत. मनीष पाटील सर काय सांगतील, स्थिती खरोखरच बिकट आहे आणि या धक्क्यातून सावरणं थोडंसं मुश्किल होऊन बसलंय. अजूनही बॅटिंग अटॅक आहे. मिस्टर दिवेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत तो प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण आता सद्दामच्या गोलंदाजी परत गुडघे टेकलेले आहेत आतापर्यंत फलंदाजाने, हेच कुठेतरी दृश्यक्षेपात आलेलं आहे. तर मंगल कडक जे डान्सर आहेत त्यांच्यावर देखील विशेष प्रेम आहे दादांचं. तर मिलिंद दादांच्या वतीनं मंगल कडक यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण मंगल कडक यांचा डान्स थोड्याच वेळात पाहणार आहात. तर सन्माननीय मिलिंदादा किणी मराठी दणका यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे कडक मंडल यांच्यासाठी. बॉलिंगवर सद्दाम तयार पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फ्लिक करायचा प्रयत्न होता, बॅटचा फेस क्लोज केला, थ्रो केला ऑन द स्टंप, पण फलंदाज ट्रॅकवर होता आणि त्याचमुळे रनआउटची शक्यता नाकारली गेली. काय दडपण आलेलं आहे अमरदीप स्टार. अमरदीप स्टार या संघामध्ये स्टार आहे पण ती स्टारकास्ट मात्र फलंदाजाची तितकीशी उपयोगी आली नाहीये आणि वारंवार प्रत्येक षटकागणिक दडपण वाढत चाललंय. मनोज पाटील सर नक्कीच, कारण पहिले जे खेळाडू होते ते मात्र स्वस्तात बाद झाले आणि त्यानंतर मात्र जे दडपण आहे त्या दडपणाच्या धक्क्यातून मात्र सावरताना दिसत नाही हा संघ. कारण खूप उशीर झाला येणं खूप गरजेचं आहे आणि मोठे फटके हे सीमारेषेच्या बाहेरच येणं गरजेचं आहे. कारण मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज नेहमीच बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतात, परंतु इथे मात्र बाद व्हावं लागणार नाही. मोठे फटके मारावे लागतील संघाला सावरायचं असेल तर. आवडला मात्र लागोपाठ निर्धाव चेंडू फेकले जातात. प्रत्येक चेंडू मागे मात्र धावांची सरासरी आहे ती मात्र वाढताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम क्रिकेट. तर नक्कीच एक फरमाईश आहे कडक मंगल यांची की मिलिंद भाऊंचं सॉन्ग वाजवा. तर मी ऑपरेटरला विनंती करेन की आपण पुन्हा एकदा मात्र त्या गाण्यांवर नाचायचं आहे कडक मंगल यांना, म्हणून एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. बाळासाहेबांचे विचार घेऊन समाजकार्यात जिंकले पाहून, सुख दुःखात भेटी देऊन मदतीला येतो धावून, मदतीला येतो धावून, मदतीला येतो धावून. निष्ठावंत जिद्दची गाडी, निष्ठावंत जिद्दची गाडी तलवारी. थँक्यू. 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांचं लक्ष. आज सकाळपासून आपण पाहिलंय तर 18 बॉल्समध्ये 50 पल्ला होतोय पार. असं नाही की होत नाही आहे खेळपट्टीवर, टणक खेळपट्टीवर बॉल फलंदाज देखील चांगला खेळत आहेत आणि पॉझिटिव्ह इंटेंट तुमच्याकडे असायला हवा आणि तो इंटेंट त्या ठिकाणी फलंदाज दिवेशकडे आहे आणि त्याचमुळे तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तो दबदबा सुद्धा राखतोय. आता गोलंदाज येतोय सलमान बॉलिंग ट्रॅकवर, सतीश बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहिला मिळेल. स्पेल कंटिन्यू करतोय, दोघांनी आपापले स्पेल्स कंटिन्यू केलेले आहेत. सद्दाम आणि आता सतीश येतोय पंचांच्या डावीकडून. यावेळेस मात्र ताकद नजाकत वाखून दिलेले आहे, बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, षटकार सिक्सर. तर 6 धावानंतर धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. उभरला मात्र शॉर्ट लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू मात्र शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण केला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही, याच पद्धतीचे फटके मारावे लागतील. मागच्या फटक्यात जो दम होता तो दम दाखवावा लागेल, प्रत्येक चेंडूवर हुकूमत गाजवावी लागेल. गोलंदाजाला ह्या विचारात पडावं लागेल की मी चेंडू कुठे टाकू. अव्वलला मात्र चंजो पेस बघायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन आणि या परिवर्तनाचा मात्र फारसा लाभ उठवू शकले नाही आणि इथे आपण बघितलं तर मात्र एकदा कंप्लीट दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. या ऐकूया आपण पुन्हा एकदा मात्र श्री समर्थ कृपाटीजीला. Let's go.
महालक्ष्मी जुदानीचा महालक्ष्मी जुदानीचा हाता शिरावड जेजा हाता शिरावड कार्य करता हा झुंजार नगज दोई पालघर जिल्ह्यावर कार्य करता हा झुंजार नगज दोई पालघर जिल्ह्यावर रुबाब हा प्ले स्टोर मधून डाउनलोड करता येत नाही तर तुमच्याकडे असायला हवा आणि तो रुबाब वसंतमांनी मिलिंदा केडी यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते आणि त्यांच्याच जीवनावर आधारित हे गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं पूर्ण सिच्युएशन थोडीशी पाहायला मिळते मुफास वसई फटा संघ नक्कीच गाणं बनवलं त्यांना सुद्धा मनाचा मुजरा असेल कारण पूर्ण गावाची सुद्धा त्याच्यात माहिती दिलेली आहे यावेळेला आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरून चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला जातोय या दरम्यान दोन धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात आणि दोन धावानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा कुठल्याही डिटर्जंटने मात्र कपडे निघणार नाहीत मिली कडक मंगलचे काय जबरदस्त डान्स करतो पूर्णपणे मात्र गोलंदाज गोलंदाज मार्कवर डावबळेला मात्र खराब चेंडूचे संकेत अवंतर धावामध्ये भर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सतीश गोलंदाज वळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एकदा मात्र परिपूर्ण केली जाते आणि लेगबाईचा इशारा येतोय एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर 23 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने कम्प्लीट होतोय 23 धावा अजूनही 36 धावांची गरज आहे धावफलक मात्र आता वधारणं गरजेचं आहे आणि पाहूया ती चर्चा तर आहे की अमरदीप स्टार जलसार संघाकडे तो खेळ आहे पण या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते सतीशची बॉडीला रोल करून खेळायचं होतं ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये पण व्यवस्थित बॅट आणि बॉलचं होत नाही कनेक्शन जातोय हा डॉट बॉल या षटकावर सुद्धा सतीशने आपलं नाव कोरलेलं आहे जिंकण्यासाठी 12 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज तर या पण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व मिलिंदजी काशीनाथकिनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांचं या ठिकाणी अतिशय स्वागत सन्मान करण्यासाठी मी रुपेशजी पाटील या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं अप्रतिम व्यक्तिमत्व नेहमीच कोणतीही स्पर्धा असो कोणत्याही पक्षाची ती स्पर्धा असो परंतु त्या ठिकाणी पोहोचणार शिस्तप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत सर्व धर्म समभाव ते मात्र ते संपूर्ण पाहायला मिळतात आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला आईस्क्रीम 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं तर असंच आपलं सहकार्य राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल त्यांच्यासमोर संदीपजी वजय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नेहमीच त्यांचे यावेळेला आपण पाहतायत बॅकबोन राहिलेत तर मी जयवंतजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी वजय साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करावं किशोरजी वजय साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आलिंगन देत आहेत त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत संदीपजी वजय यांचं मायेचे उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी सन्मानित केला जातोय तर वेलकम संदीपजी वजय यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत त्याचप्रमाणे जयवंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहत आहेत स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच संतोषजी किरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि भाऊजी आहेत आणि साखरे गावातील जावई आणि रुपेशजी पाटील यांचे भाऊजी आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत लाडके भाऊजी प्रेम स्वभावाचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत मी विनंती करेन किशोरजी वजय साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं लाडके भाऊजी यांच्या वर आपण पाहत आहेत खूप प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी सन्मानित केलं जातं
तर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि जाऊया थेट कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. त्या ठिकाणी आहेत मनोजी पाटील. थँक्यू सर. तर गोलंदाजा तो सलमान त्या डावाचं एक वैशिष्ट्य आहे की पहिलं षटक सद्दामने आतडलं, त्यानंतर सतीश, त्यानंतर पुन्हा सद्दाम, त्यानंतर सतीश आणि आता सलमान. म्हणजे हे जे तीन गोलंदाज वापरले गेलेत पाच षटकांसाठी, प्रत्येकाचं पहिलं अक्षर आहे ते एस वरून स्टार्ट होते. गोलंदाज मंडळ एक मिनिट थांबवते, सॉरी. मिताली पाटील मॅडम, रिया पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात, राणी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात, कलावती पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ममता वजय मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्याचप्रमाणे जितेशजी वजय या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि रमेश अप्पा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्वांचं महिला भगिनींचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरात. या ठिकाणी स्वागत करूया नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. जितेशजी वजय नेहमीच कॉम्प्लिमेंट करत असतात आणि एक सरकार यावेळेला आपण पाहू शकतात. तर या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. नकुलजी पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या, नकुल पाटील, आणि जाऊया आपण मनोजी पाटील यांच्याकडे उर्वरित षटकांसाठी. तर थँक्यू सो मच. सात चेंडू आणि विजयासाठी आता बघितलं तर सात चेंडू आणि विजयासाठी 28 धावांचं लक्ष समोर आहे. सामना हातातून निसटताना आपल्याला बघायला मिळतोय. सात चेंडू आणि 28 धावा, वन शॉटचा इशारा मात्र येतोय संजय पाटील सरांकडून. जयेश स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय, डाव्या त्याचा गोलंदाज सलमान. यावेळेला आपण बघतोय डाऊन द लेग खराब चेंडूचे संकेत, अभांतर धावेमध्ये भर. सात चेंडू आणि आता 27 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला चार षटकार मारायचे आहेत सात चेंडू मध्ये. या चेंडूवर षटकार आला तर 6-21 हे समीकरण पार होऊ शकते. यावेळेला आपण बघितलं तर वन बाउन्स चेंडू सी बारच्या पार चौकार. चला सहा चेंडू आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. थोडस गेम स्पीडअप करा. अप्रोच नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर 6 चेंडू आणि 23 धावा. अप्रोच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज आपण बघतोय मिस्टर दिवेश भाऊबली मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे. 6 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू मध्ये 4 षटकार येतील का हे बघणं महत्वाचं असेल. दिवेशकडे क्षमता आहे ती. गोलंदाज यावेळेला आपण बघितलं तर चेंडू मात्र इंच लागून पहिल्या स्लिप मध्ये जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वर मात्र दिवेश येतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष असेल. फलंदाज बाद होणारा हा आपण बघतोय नंबर 7 चा. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धनश्री भगवान पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, ग्रामपंचायत सदस्य. दीपकजी वामन चव्हाण
या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. माजी सरपंच मनोर त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा शब्द सुज्ञांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चार बॉल्स मध्ये आता 22 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. क्रिकेटमध्ये अशा चमत्कारिक गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि आता पाहूया दिवेशच्या वतीनं तो चमत्कार केला जातोय का, चमत्काराला नमस्कार केला जाईल का. चार बॉल 22 ची गरज. तर चार चेंडू आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष समोर आहे. यावेळेला मोठा फटका येईल का चेंडूला, मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे, परंतु गुड स्टॉप आपल्याला बघायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि 20 धावा. इथे मात्र काहीतरी चमत्कारच या संघाला वाचवू शकतोय. एक चेंडू मध्ये 15 धावा झाल्यात, परंतु इथे 3 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज अप्रोच आणि दिवेश आहे स्ट्राईक एंडवर. अवळला मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत मनोर यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद सर. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर, चेंडू मात्र निघून जातो सीमारेषा पार, चौकार. एक चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावांचं लक्ष समोर आहे. कुठेतरी सामना रंगतदार स्थितीमध्ये आला होता. सकाळी आपण तसं पाहिलं सुद्धा, एक बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना उत्तुंग षटकार येऊन सामन्यामध्ये विशेष कलांडणी मिळाली होती आणि कदाचित या सामन्यामध्ये देखील काहीतरी दडलेलं आहे. आता शोधायचंय दोन्ही संघांना. एक बॉल 10 गरज. एक चेंडू आणि 10 धावा. बघूया कशा पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी मार्क वर चेंडू हाताळेल. इम्पॅक्ट बघावा लागेल कुठे आहे चेंडू. या वेळेला आपण बघितलं तर मात्र सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र मोफा सेरेबन वसीफ अन हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. या ऐकूया आपण यापुढील आवाज मिस्टर मनीजी पाटील सर. तर या आपण आईस्क्रीम या ठिकाणी वितरित करणार आहोत, वाटप केल्या जातील. लहान मुलांवर नेहमीच प्रेम राहिलंय असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किरी साहेब. पुरस्कार जाणार आहे सद्दामला. 2 ओव्हर 2 रन्स खर्च केले आणि 3 विकेट्स मिळवले. सद्दाम यायचंय.